नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। अनंत चतुर्दशी गणपति महोत्सव के आखिरी दिन नाच गाकर मस्ती में जमकर वसई माणिकपुर पुलिस ने दी बापा को विदाई। दोस्तों, पिछले 10 दिनों से जारी गणेशोत्सव का आज अंतिम दिन अनंत चतुर्दशी को वसई माणिकपुर पुलिस ने अपने पुलिस स्टेशन में स्थापित की गई गणपति बापा की मूर्ति का नाच गाकर बल्कि मस्ती में झूमकर विसर्जन किया और बापा को विदाई दी। ज्ञात हो, पिछले कई वर्षों से माणिकपुर समेत वसई गांव के पुलिस स्टेशन व अन्य पुलिस स्टेशनों में गणपति की मूर्ति स्थापित की जाती है। बाकी के अक्सर पुलिस स्टेशन की मूर्तियां पांचवें दिन व सातवें दिन के विसर्जन के दौरान विसर्जित कर दी गई है। वहीं माणिकपुर की गणेश मूर्ति को आज विसर्जित किया गया। चूंकि दोपहर के बाद अक्सर गणेश मंडल अपनी मूर्ति को विसर्जन हेतु निकलते हैं और पुलिस प्रशासन को कानून व्यवस्था बनाए रखने बंदोबस्त करना पड़ता है, इसी अहम बिंदु को ख्याल में रखते हुए माणिकपुर पुलिस ने जल्दी सुबह मूर्ति का विसर्जन कर दिन में फिर बंदोबस्त का मोर्चा संभाल लिया। विसर्जन के दौरान वसई की एसीपी पद्मजा चौहान मैडम समेत वसई माणिकपुर पुलिस स्टेशन का पूरा स्टाफ एक अलग वेशभूषा में नजर आया। देखिए माणिकपुर पुलिस के गणपति विसर्जन की कुछ खास झलकियां और सुनिए माणिकपुर के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संपत राव पाटिल को। दिवसाचं विसर्जन शांततेत पार पडलं आणि आज शेवटचा दिवस आहे अनंत चतुर्दशीचा। कशा प्रकारे आपले चोख पोलीस बंदोबस्त असणारे आणि तुमच्या बाप्पाला तुम्ही कसं निवडणार? सर्वप्रथम मी 1977 सुरू झाला जो गणेशोत्सव आहे आजपर्यंत अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये भक्तांच्या वातावरणामध्ये कमी याच्यात झालेला आहे। हे सर्व श्रेय मी माझे जे गणेश भक्त आहेत अगदी तळागाळापासून सर्वसामान्यापासून सर्व भक्तांचं स्वागत करतो, त्यांचा आभार करतो, कारण जे काय जे वातावरण आहे शांततामय ते केवळ ह्या समाजाचा जे काही आपला आहे समाज त्याने केलेला सहभाग सहभाग आहे, प्रसाद आहे। आणि आम्ही आमचं कर्तव्य जे आहे नेहमीप्रमाणे आम्ही गणपती असो किंवा इतर पुढे सण असो किंवा दैनंदिन बंदोबस्त असो आम्ही त्याच ताकदीने काम करतो। त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सुद्धा म्हणलं तर आम्ही आमचे जे सीपी साहेब आहेत, इंदिराबंधू आयुक्त साहेब आहेत, आमचे ॲडम सीपी साहेब आहेत, आमच्या डी सी मॅडम आहेत, हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे काय सूचना आहेत मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने, त्याचबरोबर शासनाने जे काही वेगवेगळे परिपत्र जे जारी केलेत त्या अनुषंगाने मी साधारणतः 19 सप्टेंबरपासून आज पावतो। मीच काय पूर्ण आयुक्तालयामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रभर हा उत्सव झाला, त्यांनी सर्वांनीच अगदी ताकदीने उतरून प्रतिबंध कारवाई असेल, रूट मार्च असेल किंवा शिवा बंदोबस्त असेल, दीड दिवस असेल, पाच वाजे असेल किंवा सात वाजता आज आनंद चतुर्थी बंदोबस्त सर्व प्रकारची चोख व्यवस्था केलेली आहे। आता माझ्याकडे जो 15 अधिकारी आहेत, 80 कर्मचारी आहेत, त्याचबरोबर स्ट्रायकिंग फोर्स आहे, SRPचा फोर्स आहे, RCB पॅटर्न आहे, असं सर्व सोयीने आम्ही युक्त असा बंदोबस्त ठेवला आहे। आणि सर्व आमचे अधिकारी अंमलदार जे काय पूर्ण कर्मचारी आहेत, मसूब आहेत, त्याचबरोबर स्वयंसंस्थांचे काही कर्मचारी आहेत, होमगार्ड आहेत, सर्वांचं आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य मिळालं आहे। तुम्हासारख्या पत्रकार बंधूंसुद्धा सहकार्य आहे, वेळोवेळी ज्या काही मी संघर्ष केले किंवा जे काही तुम्ही जे फोटोग्राफ्स घेतले किंवा बातम्या ज्या दिल्या त्यासुद्धा बातम्या एकदम पॉझिटिव्ह दिल्या आहेत, त्यामुळे एक प्रकार समाजामध्ये चांगलं वातावरण आहे आणि उत्साह अतिशय साधारण आनंद झालेला आहे। मी सर्व पुन्हा एकदा वसई विरार वासियांचं सर्व स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि आता जो सण साजरा होणार आहे आनंद चतुर्दशीचा त्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांना जय जय महाराष्ट्र। अभी के लिए इतना ही। इस खबर के बारे में अपनी राय कमेंट में दीजिए, वीडियो को लाइक और शेयर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद। अपने चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।